19 ऑगस्टला सोमवारी आहे रक्षाबंधन, तर बहीण भावाला औक्षण करते. सगळ्यांना माहिती की औक्षण कसं करतात, पण औक्षण हे योग्य पद्धतीने करा. कधीकधी आपल्याकडून माहीत नसल्यामुळे काही काही चुका होऊन जातात, आणि रक्षाबंधन याला खूप महत्त्व आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाला भावाचं औक्षण करून त्याच्या हातावर रक्षासूत्र बांधत असते, भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, आणि भाऊ पण आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी शपथ देत असतो. तर असं हे रक्षाबंधन इतकं महत्त्वाचं आहे, म्हणून अशा महत्त्वाच्या रक्षाबंधनला औक्षण कसं करायचं आहे, योग्य पद्धतीने औक्षण कसं करतात, औक्षणाच्या ताटामध्ये कुठल्या योग्य वस्तूच पाहिजे, मोजक्या वस्तू पाहिजे की ज्या औक्षणासाठी गरजेच्या आहे, आणि औक्षण करताना कुठली चूक करायची नाही ज्या बऱ्याचशा महिला करतात, ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. यासोबतच बहिणीने भावाला आवर्जून ही एक वस्तू द्यायचीच आहे रक्षाबंधनाच्या दिवशी. भावाकडून तर आपण गिफ्ट घेतोच, पण बहिणीचं सुद्धा कर्तव्य आहे, तिने सुद्धा भावाला या दिवशी एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती तुम्हाला द्यायचीच आहे. यासोबतच ज्यांना भाऊ नाही येत आहे त्यांनी काय करायचं, ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. श्री स्वामी समर्थ, तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते. तुम्ही सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते, आणि आजचा पण दिवस छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. हे बघा, रक्षाबंधनाला आपण काय करतो हे सगळ्यांनाच माहिती. तुम्ही म्हणाल की ताई हे सांगायची काही गरज नाही, औक्षण कसं करता आम्हाला माहिती आहे, पण कधी कधी काय ही माहिती मी तुम्हाला सांगते त्यातली काहीतरी गोष्ट तुमच्याकडून राहून जात असेल किंवा तुम्हाला माहीत नसेल, तर ती गोष्ट ॲड करा आणि तसंच औक्षण करा. त्याला परिपूर्ण औक्षण केल्याचं तुम्हाला समाधान पण मिळेल आणि त्या औक्षणाला काहीतरी अर्थ राहील. म्हणून मी अतिशय महत्त्वाची माहिती व्हिडिओमध्ये देणार आहे, नक्की संपूर्ण व्हिडिओ बघा. हे बघा, आपल्या बहीण आणि भावाचं नातं खूप वेगळं असतं. मला पण लहान भाऊ आहे, पण दरवर्षीप्रमाणे मी मागच्या वर्षी पण तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही ऑनलाईन रक्षाबंधनच करतो, कारण तो इथे इंडियामध्ये नसतो, USला असतो. मागच्या वर्षीसुद्धा मी तुमच्यासोबत ब्लॉग शेअर केला होता आम्ही ऑनलाईन रक्षाबंधन करतो. तर असो, पण आहे भाऊ, पण ऑनलाईन करतो पण ठीक आहे. मग तरीसुद्धा मम्मी त्याला समजा नाही प्रत्यक्ष राखी बांधू शकत, ऑनलाईन जरी बांधते मग तरी पण मी त्या व्यतिरिक्त अजून काय करते हे पण मी तुम्हाला सांगते. आणि ज्यांना भाऊ नाही तर त्यांनी बघा, आपले स्वामी आहेत, आपल्या स्वामींना तर राखी बांधायचीच आहे. आणि या व्यतिरिक्त पण एकाला आपल्याला राखी बांधायची असते रक्षाबंधनाच्या दिवशी, त्याबद्दलचा एक व्हिडिओ आहे, अतिशय महत्त्वाचा आहे आणि खूप पॉवरफुल असा तो उपाय आहे. त्याची माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईलच, पण तुम्ही आपल्या स्वामींना पण राखी बांधू शकता. यासोबतच बघा, आपल्या घरातली प्रत्येक वस्तूला राखी बांधायची, मुख्य दरवाजाला, गाडीला, या वस्तू आपल्याला आधार देतात. आणि भाऊ बघा, भावाने आपल्याला आपल्या सुखामध्ये दुःखामध्ये आधार दिला पाहिजे, म्हणून आपण त्याला राखी बांधत असतो, आपली रक्षा करावी म्हणून राखी बांधत असतो. त्याचप्रमाणे आपल्या घरातल्या प्रत्येक वस्तूमध्ये तिची एक स्वतःची ऊर्जा असते आणि त्या प्रत्येक वस्तूचा आपल्याला आधार असतो. आपल्याला ती गोष्ट गरजेची असते म्हणूनच आपण घरात आणतो, बरोबर? म्हणून घरातल्या बघा, गॅसला, त्याच्यानंतर गॅसजवळ तुम्ही राखी ठेवा, बांधू तर नाही शकत. त्याच्यानंतर देवाऱ्याला, घरातल्या देवांना, मुख्य दरवाजाला, तुमच्या सगळ्या गाड्यांना, मुलांच्या सायकलला, असं तुम्हाला सगळ्यांना राखी बांधायची आहे. यासोबतच बघा, एक छोटीशी माहिती आहे पण अतिशय महत्त्वाची आहे, तर मी ती तुम्हाला वाचून दाखवते. रोजच्या दगदगीमध्ये एवढ्या तेवढ्यावरून बहीण भावामध्ये कुरकूर होते, भांडणं रुसवे फुगवे होतात. रक्षाबंधनाच्या दिवशी हे सगळे विसरायचे असते. बहीण भावाला राखी बांधते, गोडधोड खाऊ घालते. भाऊ तिला एखादी आवडती वस्तू भेट देतो. तुटलेली नाती जोडावीत, जोडलेली नाती अधिक दृढ व्हावीत, हे सांगणारा सण म्हणजे रक्षाबंधन असतो. रक्षाबंधन म्हणजे प्रेमबंधन. तर रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाच्या हातामध्ये राखी बांधते, म्हणजे त्याला हृदयाच्या प्रेमाने बांधते. तिच्या रक्षणाची जबाबदारी भाऊ स्वतः घेत असतो, त्यामुळे बहीण समाजामध्ये निर्भयपणे फिरू शकते. तर असं रक्षाबंधन मागची एक छोटीशी कथा आहे. त्यामुळे सगळ्या ताईंना दादांना मी सांगेल, तुमच्या बहीण भावामध्ये काही रुसवे फुगवे झालेले असतील छोट्याशा कारणावरून, तर ते सगळे विसरून जा आणि रक्षाबंधन हा सण सगळ्यांनी अगदी आनंदात साजरा करा. सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. आणि दुसरी गोष्ट बघा, बऱ्याचशा ताई महिला या दिवशी माहेरी जात असतात. प्रत्येकजण आपल्या यथाशक्तीने हा रक्षाबंधन सण साजरा करत असतो. तर प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला स्वामींचा एक छोटा तरी फोटो द्यायचा आहे. ते स्वामी नेहमी त्या भावासोबत राहतील, त्यांना भावाला ते स्वामींचा फोटो नेहमी सोबत ठेवायला सांगा, आपल्या वॉलेटमध्ये ठेवायला सांगा. स्वामी नेहमी आपल्या भावाचं रक्षण करतील. आणि यासोबतच दुसरी गोष्ट म्हणजे आता औक्षण कसं करायचं आहे, तर ते मी तुम्हाला अगदी पटकन सांगते. हे बघा, मी तुमच्यासाठी व्हिडिओ शूट केलेला आहे माझ्या मुलीचा, तिच्या चुलत भावाला ती राखी बांधताना, तर सगळं मी तुम्हाला अगदी व्यवस्थित सांगते. तर सगळ्यात पहिले बघा,
आपण जेव्हा भावाला राखी बांधू, ठीक आहे, तर भावाला पण व्यवस्थित पाठ तिथे ठेवायचा आहे किंवा आसन तुम्ही ठेवा किंवा चौरंग ठेवा, आणि बहिणीने पण समोर आसनावरच उभं राहायचं आहे किंवा बसायचं आहे. त्यानंतर ज्या व्यक्तीचं औक्षण करणार आहे त्या व्यक्तीला डोक्यावर टोपी किंवा रुमाल घ्यायला सांगा. भावाला तुम्ही रुमाल डोक्यावर, एक हात रुमाल किंवा टोपी जी आहे तर ती घालायची आहे, पांढरी टोपी असते ती. यानंतर बघा, पाटाभोवती किंवा आसनाभोवती तुम्हाला छान अशी रांगोळी काढायची. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते की मी छान रांगोळी रेखाटलेली आहे, आणि त्या पाटावर, त्या आसनावर आपल्याला भावाला बसवायचं आहे. आता सगळ्यात पहिले म्हणजे ताटामध्ये बघा आपल्याला काय काय घ्यायचं आहे. ताटामध्ये हळद, कुंकू, अक्षता, तुपाचं निरांजन, सुपारी 1 रुपया, सुवर्णमुद्रा, सुवर्णमुद्रा असेल तर घ्या, नाही तर रुपया आणि सुपारी आहेच. त्यानंतर कापूस, या सगळ्या गोष्टी आपल्याला ताटामध्ये लागणार आहे. यासोबत एक गोड पदार्थ, मिठाई. आता सगळ्यात पहिले भावाच्या कपाळाला, आपल्याला त्या व्यक्तीच्या कपाळावर मधल्या बोटाने कुंकू आणि हळद आपल्याला ओलं करून कपाळी लावायचं आहे, मधल्या बोटाने. ठीक आहे, थोडंसं ओलं करा म्हणजे ते व्यवस्थित कुंकू लागतं. मधल्या बोटाने ओलं करून हळद आणि कुंकू भावाच्या कपाळी लावायचं आहे. त्यानंतर त्या ओल्या कुंकूवर अक्षता लावायची आहे, किमान अक्षताचा एक दाणा तरी त्याच्यावर चिकटला पाहिजे, असं थोडंसं काळजी घ्या. आता हळद कुंकू का लावतात, तर हळद कुंकूमधून निघणाऱ्या सूक्ष्म सुगंधाकडे ब्रह्मांडात असलेले देव आकर्षित होतात, आणि त्यामुळे त्या सूक्ष्म शक्ती आजूबाजूला वावरतात, तर हे त्यामागचं कारण आहे. त्यानंतर बघा, निरांजनाच्या ताटामध्ये जी अंगठी आहे किंवा सुपारी आणि नाणं आहे ते त्या व्यक्तीच्या चेहऱ्याभोवती फिरवायचं आहे, आणि त्यानंतर उजव्या खांद्याकडून डाव्या खांद्याकडे आपल्याला न्यायचं आहे, आणि परत ताटाला त्याचा स्पर्श करायचा आहे, असं तुम्हाला 3 करायचं आहे. ठीक आहे, घड्याळाच्या दिशेने क्लॉकवाईज जसं आपण म्हणतो तसं. तर बघा, सुपारी जी आहे, सुपारीसारखे टणक आणि अविनाशी आयुष्य माझ्या भावाला लाभू दे म्हणून आपण सुपारीने असं औक्षण करत असतो. त्याचप्रमाणे सोन्यासारखे माझ्या भावाचे आयुष्य जे आहे ते सोन्यासारखे झळझळीत होऊ दे आणि त्याची खूप प्रगती होऊ दे म्हणून सोन्याने पण आपण ओवाळत असतो, हे त्यामागचं कारण आहे. आणि बघा, त्यानंतर भावाच्या डोक्यावर आपल्याला कापूस टाकायचा आहे, तर कापूस म्हणजे कापसासारखा म्हातारा हो, कापसासारखं आयुष्य त्याला लाभू दे, हे त्यामागचं कारण आहे. आणि त्यानंतर आरतीने ताटाने तुम्हाला ओवाळायचं आहे, आरतीने त्या व्यक्तीची आरती काढायची आहे, दृष्ट काढायची आहे. साजूक तुपाचा दिवा आपण ओवाळतो म्हणजे धनलक्ष्मी, प्रकाश, याचाच अर्थ असा आहे की त्या व्यक्तीच्या आयुष्यातला सगळा काही अंधार जो आहे तो नाहीसा होऊ दे, आणि प्रकाश आणि समृद्धीने त्याचं आयुष्य अगदी भरून जाऊ दे म्हणून आपण निरंजनाने ओवाळत असतो. आणि यानंतर भावाला आपल्याला मिठाई खायला द्यायची आहे, त्याच्या दीर्घायुष्यासाठी, सुखसमृद्धीसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि मग ताट खाली ठेवून, औक्षणाचा ताट खाली ठेवून आपल्याला राखी बांधायची आहे. आणि राखी बांधताना बघा, मी सोबत मंत्र देते तर तो तुम्हाला एकदा तरी म्हणायचा आहे. मंत्र आहे, येन बद्धो बळी राजा दानवेंद्रो महाबला तेन त्वामहम बंगयामी रक्षे चलमाचल. तर असा हा मंत्र आहे, मी स्क्रीनवर तुम्हाला दिलेला आहे. आणि यानंतर भावाला सगळ्या बहिणींनी, सगळ्या ताईंनी लक्षात ठेवा, श्रीफळ द्यायचं आहे. श्रीफळावर करगोटा आपण जो म्हणतो, काळा दोरा, श्रीफळ म्हणजेच नारळ आणि करगोटा नक्की द्या. बऱ्याचशा स्त्रिया हे विसरतात, तर ही चूक करू नका. नारळ आपल्याला श्रीफळ जे आहे तर ते द्यायचंच आहे. आणि यासोबतच स्वामींचा एक छोटासा तरी त्याला फोटो द्या की जेणेकरून आपले स्वामी नेहमी आपल्या भावाचं रक्षण करतील. तर असं हे औक्षण जे आहे अशा पद्धतीने तुम्ही करा. हे बघा, अगदी सोपं आहे, पण कधीकधी आपल्याकडून उलटपुलट काहीतरी होऊन जातं. लहान मुलांना पण तुम्ही आत्तापासून शिकवा की असं औक्षण करायचं, तसं करायचं, म्हणजे ते व्यवस्थित करतात. तर अशा पद्धतीने छान, अगदी म्हणजे रक्षाबंधन पण सण अगदी मनापासून साजरा केल्याचा आपल्याला पण आनंद मिळतो. अशा प्रकारे तुम्ही औक्षणाच्या ताटामध्ये या सगळ्या गोष्टी घेऊनच औक्षण करा, आणि सांगितलेला मंत्र लक्षात ठेवा, सांगितल्याप्रमाणे तुम्ही औक्षण कराल अशी मी अपेक्षा करते. तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.